आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या स्नेहांकुर देशिंगवर. कथा थोर सत्यवान सावित्रीची प्रेरणा देते भारतीय स्त्रीला. इच्छाशक्ती प्राणही मिळवते, स्मरण होते वटपौर्णिमेला. मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ह्या दिवशी विवाहित स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. त्या आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात. तसेच सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. निपुत्रिक वडिलांना 100 पुत्र, अंध सासू सासऱ्यांना दृष्टी, तसेच पूर्वीचे राजवैभव, स्वतःलाही पुत्रप्राप्ती असे वरदान मिळवून सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत मिळवले. तिचे स्मरण, वटवृक्षाचे संवर्धन यानिमित्ताने वटपौर्णिमा साजरी केली जाते. कोणत्याही पुत्राने केले नाही असं दोन्ही कुळाचं कल्याण सावित्रीने आपल्या पुण्याईने आणि हुशारीने केले. यमराज यांच्याशी तिने जो संवाद केला त्यातून तिचे ज्ञान आपल्याला स्पष्ट जाणवते. अशी ही थोर चाणाक्ष सावित्री. अशा सावित्रीच्या देशात आज ही स्त्रीभ्रूणहत्या होते ही एक खेदजन्य बाब आहे. कुळाची कीर्ती उद्धार करण्यासाठी पुत्रच असला पाहिजे असं नाही, मुलगा मुलगी एक समान हेही आपण सावित्रीच्या कथेतून शिकतो. सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवून प्रत्येक भारतीय स्त्रीला प्रेरणा आणि स्फूर्ती दिली आहे. आपण सर्व भारतीयांनी याचा अभिमान बाळगायला हवा. निसर्गतः वडाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणावर प्राणवायू मिळतो. तसेच ह्या झाडाची सावली विश्रांतीसाठी अतिशय आल्हाददायक असते. वडाच्या झाडाचे आयुष्य खूप जास्त आहे. वडाच्या झाडाचे औषधी महत्त्वही अधिक आहे. तसेच ह्या सणामुळे स्त्रियांना एकत्र जमता येतं, दररोजच्या धकाधकीतून थोडा स्वतःसाठी वेळ मिळतो आणि मनावरची मरगळही दूर होते. सावित्रीने मृत्यूलाही नमवले. अशा सावित्रीचे पूजन दरवर्षी करणे नक्कीच आपल्याला प्रेरणा देऊन जाईल. शास्त्रविज्ञानाची सांगड घालून समजावून सांगितले तर पुढच्या अनेक पिढ्या आनंदाने सनातन परंपरा नक्कीच जपतील. प्रत्येक सणामागील कारणे शोधून उत्साहाने सण आणि समारंभ साजरे करतील.